नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत, कोकणातल्या एका स्वर्गीय प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी राहून गेल्या, त्यापैकी एक म्हणजे मी गेलो होतो कुंदे गावात आणि कुंदे गावात माझा मित्र होता शुभम परब। तर त्यांच्या एक वडिलांचा व्यवसाय आहे शुभम रिअल इस्टेट एजंट, शेती बिनशेती जागा बंगला खरेदी विक्रीची योग्य सोय इथे केली जाईल। याच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा। तर बघा मित्रांनो, पावजिलो आता आम्ही जरा थांबलो आहे सर वाटेत। आजचं दुसरं व्हिडिओ यो, शाबास। रिक्षा वगैरे कसली साजा नाही। नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत, माझ्या मिलोडा मारकर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत करतो। आजच्या दिवसाचा दुसरा व्हिडिओ असा, याच्यावर तुम्ही बघितल्या असतल्यात मालवण, नंतर सुकळवाड, नंतर मग कुंद्यात गेले मित्रांकडे। तर आता जात आहे मी ओमकार पालव ब्लॉग्सकडे मोद्यामध्ये, संध्याकाळ आहे तिथे आणि त्याच्यानंतर मग प्रकाश मिस्त्रींकडे जातो। तर तुमचा ह्या सगळ्या या व्हिडिओमध्ये बघू गावतला, चला वेळ करूया नको, चला जाऊया ब्लॉग्स। तर मंडळी भरघोस सपोर्ट द्या, माका इंजन भरपूर सपोर्ट केलेलो असा माझ्या वाईट वेळात जेव्हा मी सुरुवात केलेलं तेव्हा। तर मी एवढं सांगेन की जसं माका सपोर्ट केलात ना तसं त्यांना सपोर्ट करा, खूप कष्ट करतात आणि तुम्ही नक्कीच सपोर्ट करतलात ना याची मी आशा बाळगते। आणि जरा गडबड असा त्याच्यामुळे माका घराकडे भेटाक मिळाली नाही, सो सॉरी तुमका पहिली गोष्ट। ना भाऊ वाटेत मी कॉल करते तुका, रिटर्न येताना जरी कमी असलं काय असतं बेटा, सोबत असतं बघ्या सांगते। चला मित्रांनो, होते आता आमचं सगळ्यांचं म्हणजे लाडको रिक्षावालो कुडाचो, किती दिवस झाले म्हटलं याच्याकडे येतलंय म्हणून, आता पण त्या वेळ ना मी नाव बघलंय गाडीवरती शिवम आणि म्हटलं शिवर शंभर मी पाठल्याकडे आता ना सगळे रिक्षा गावले ना पाठीमागे बघी होत ते ब्लॅक कलर ज्या राहिले ना हल्ली घालू ना का आज नाही। मी त्यांच्या आता घराकडे जातोय, आई वगैरे भेटतोय आणि बघ मामाकडे जाऊ आता, पण आता वेळ आता आणि विसर्जन जाऊन दिलं विसर्जन झाला का, चल भरघोस सपोर्ट द्या मंडळी। चल चला ओंकारच्या घराकडे पोहोचलोय, या बघा इकडे बाबू असा, दिव्या पण हा, पप्पा आणि तिची मम्मी पण आहा। चला त्यांच्याबरोबर थोडाशी गप्पा वगैरे मारू गावतात का बघूया। फर्स्ट टाइम येलो ना इतक्या वेळी, खूप वेळा मी येऊन गेलोय सर याच्या जलसंपदा विभागाचा कार्यालय बघा बघा नेहमी जे व्हिडिओ मध्ये ओंकारच्या बघताना घर ओंकारकडे पोहोचलोय, खास दाखवत आणि इकडे असं बघा ओंकारची आई काय करायला व्हिडिओ मध्ये बघू बघा बाबू माझ्या व्हिडिओ मध्ये तरी बघा, मी ओंकारच्या व्हिडिओ मध्ये नाही तिकडे काका पण बसलेत, मला वाटलं काका जातात की काय रिक्षा घेऊन बोलून तिकडे असतो मामाकडे ना हो हो म्हटलं तिकडे जायत का काय पावसात थांबलो ना। तर मित्रांनो दिवसभरात ना इतके नेवरे खाल्ले ना काय सांगा तुमका, पण काय करताल मालवणी पाहुणचार असताना नाय म्हणा उपयोग नाही, तुम्ही कोकणात दिल्यात ना तर तुमका मालवणी माणसाचा असं पाहुणचार नक्कीच अनुभव गावतलो। मित्रांनो बाबा ओंकारच्या खालच्या घराकडे गेलो, नेवरे खाल्ले आणि प्रसादी दिली ती खाल्ली। या बघा मित्रांनो, हे नेहमी मित्रांनो व्हिडिओची सुरुवात असो किंवा मग शेवट असो ओंकार ऐसायला पसंत व्हिडिओची एडिट वगैरे करता। त्याच्या पप्पा म्हटला घर तुमचा जुना घर म्हणजे तुमचा गणपती पुस्तक तर घर दाखवा हे बघा मित्रांनो, हे सर मित्रांनो यांचं गणपती होतो, पण दीड दिवस असं असल्यामुळे त्यांच्याने आता पावलं। ओंकारच्या फॅमिलीक भेटून खूप बरा वाटला, पप्पा पण बरे चांगले मस्त पैकी बोलले, बाबू पण व्हिडिओमध्ये येलो आणि इकडे आई असा मस्त आदर तिथे केल्याने कधीतरी परत येऊ आम्ही, दुपारचं येतलं बघे भाडा वगैरे असला तर नाही कधीतरी येऊ मग। चला आता इथून जाते मी प्रकाशकडे नावेलीमध्ये आणि थंय गेल्यानंतर तुमका भेटाय कारण वाटेल तर पूर्ण झालो काळो। चला चला काका बाय, चला येतो कसला दिसता व। तर मित्रांनो कसा आहे की आपण एखाद्या व्यक्ती ओळखतो आणि व्हॉट्सअप फेसबुकवरती त्याची ओळख असतात, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटतो ना तेव्हा ऑफ कॅमेरांना भरपूर गोष्टी होतात
अनेक अनुभव आम्ही वाईट चांगले अनुभव शेअर केलो. त्याच्यानंतर आम्ही निघालो आता प्रकाश मिस्त्रीकडे जाऊ. तर मित्रांनो, हो संपूर्ण देखावो जर तुमका बघूचा असा तर मित्रांनो, कोकण लाईव्ह ब्रेकिंगवरती श्री प्रकाश मिस्त्री यांच्या गणपती बाप्पा समोरची सुंदर देखावो स्पर्धेसाठी निवड झालेली असा. गणेश सजावट आणि व्ह्यूअर स्पर्धा असा त्यासाठी. तर तिकडे जाऊन नक्की चेक करा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मित्रांनो, बघा आता आम्ही प्रकाश मिस्त्रीकडे इल्लेलो. जे दशावतारचे ब्लॉग बघतात, म्हणजे दशावतारचे व्हिडिओ वगैरे बघतात, त्यांना माहीत असतं. आता सध्या नितीन आशेकर तर त्यांच्याकडे असा जो गणपती वगैरे बघून झालो, काकाचं झालो, अजून एक झालो कुसाईच्या मामाकडे पण, त्यांचं पण गणपती आता बोलू. आता आम्ही जातो घराकडे. जास्त वेळ काय घेणे नाही, कारण व्हिडिओ पण मोठी जातली. चला थँक्यू. परत पुढच्या वर्षी येतलं मी यांची गणपती शाळा शूट करून स्पेशल, पण त्याच्यासाठी वेळ काढून घेऊचा लागतो. सर्वांनी 21 दिवस आहे आमचा गणपती, आणि अजून पण त्यांचा गणपती असा. आज 11 दिवस असा, सॉरी 10 दिवस, 21 दिवस गणपती असा. कोण बघती त्याच्या ओळखीचे कोण असतील तर गणपती नक्की बघू घ्या. चला आता आम्ही सुंद तो उशीर झालो खूप, 10 वाजत दिले. यो इलो वांगडा इलो तो बॅटरी टाकता येऊ इकडे. असं सगळं असतं युट्यूबचा पाठीमागे. सर विश्वजीत गेलो आपल्या तिकडे घराकडे. तर मित्रांनो, सावंतवाडीत पोचलोय. आज भरपूर फिरणा झाला सकाळपासून. मालवण, कसाल, कुडाळ हे सगळ्या करीत करीत आता वाडीत पोचले. 10:30 वाजले, घराकडे जाईपर्यंत साधारण 1 तास लागतो. ज्यांका ज्यांका आज मी भेटलो त्यांचे खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून म्हटलं मित्रांकडे जाऊन ठेवाय. ज्यांचे 11 दिवस गणपती होते ना, तर त्यांच्याकडे गेले मुद्दा पायापडांग गणपतीचा. खूप छान आदरातिथ्य केलो, नेवरे वगैरे भरपूर खाल्ले. आता घरात जातो आहे. त्यामुळे हो व्हिडिओ जर तुमका आवडलो असाल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे व्हिडिओ टाकतील नवीन त्याची तुमका नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळतली. तर आता मग भेटूया अशात कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो, रात्रीचो सावंतवाडीचो मोती तलाव परिसर बघा असं दिसता. आता मी घरात जाऊन निघालोय. इकडे विसर्जन मिरवणूक पण आहे गणपतीची, पण मला आता वेळ नाही. वेळ म्हणजे साधारण 1 तास लागतो ना, 11:30 वाजते. रात्रीचा खूप उशिरा प्रवास करण्यापेक्षा आपण घरी जाऊया.